नेक्स्ट पेस्ट आहे मिलीबग. मिलीबगमध्ये सायंटिफिक नेम प्लॅनोकोकस सिट्री अँड फॅमिली फॅमिली सिडोकॉक्सिडे. ठीक आहे, सिडोकॉक्सिडे अँड ऑर्डर हेमिप्टेरा. सो मिलीबग, प्लॅनोकोकस सिट्री, देन सिडोकॉक्सिडे आणि हेमिप्टेरा. लाईफ सायकल पहा. एग्ज आर डिपॉझिटेड ॲज व्हाईट कॉटनी मास इज कॉल्ड ओवी सेकॉन ट्रंक. अँड ओवी पोझिशन कुठं होतं तर ट्रंकवर. अँड स्टेम्स ऑफ सिट्रस प्लांट. तर ॲपिरन्स कसा असतो, कॉटन स्प्रेड ऑन प्लांट. त्यानंतर द ग्लॉसी लाईट येलो एग्ज आर ओवल अँड अप्रॉक्सिमेटली 0.3 mm लाँग. अँड फिमेल कॅन ले फ्रॉम 300 to 600 एग्ज इन हर लाईफ पिरियड अँड विच आर डिपॉझिटेड इन ग्रुप ऑफ 5 to 20. त्यानंतर डिपेंडिंग अपॉन सीझन एग्ज हॅच मे ऑकर म्हणजे 6 to 10 days किंवा सेव्हरल वीक नंतर. अँड अँड एव्हरेज 29 एग्ज पर डे इज लेड बाय फिमेल. तर पर डेला 29 एग्ज पर डे ले करू शकते फिमेल. निम्फमध्ये निम्फ बॅमर्स फ्रॉम ओबीसॅक अँड टिपिकली सेटल अलॉंग मिडरिब अँड वेन्स ऑन दी अंडर साईड ऑफ द लिव्स, यंग टीवी किंवा फ्रूट बटन. त्यानंतर वॅक्स अँड हनी ड्यू सिक्रेटेड बाय क्रॉवलर्स विजिबल इंडिकेटर्स ऑफ इन्फेस्टेशन. म्हणजे इन्फेस्टेशन झालं आहे हे आपण कशावरून ठरवू शकतो, तर वॅक्स किंवा हनी ड्यू जो क्रॉवलरने सिक्रेट केलेला आहे तो इंडिकेटर आहेत या पेस्टचे. तर फर्स्ट इन्स्टार फिमेल अँड मेल निम्फ आर कॉल्ड क्रॉवलर. तर लक्षात ठेवा, तर फर्स्ट इन्स्टार फिमेल आणि मेल निम्फ जे आहेत त्यांना क्रॉवलर म्हणतात. अँड द निम्फ टेक 6 to 10 weeks टू रीच मॅच्युरिटी. द निम्स आर येलो ओवल शेप्ड विथ रेड आईज अँड कवर्ड विथ व्हाईट वॅक्सी पार्टिकल्स. द फिमेल निम्स रिजेंबल ॲडल्ट फिमेल इन ॲपरन्स वाईल मेल निम्स आर मोर इलॉन्गेटेड. फिमेल निम्स हॅव 4 इन स्टार अँड मेल डिफर ग्रेटली. दे हॅव 3 इन स्टार अँड प्री प्युपल स्टेज. त्यानंतर ॲडल्ट साईज रेंजेस इन लेंथ फ्रॉम 3 mm इन फिमेल आणि 4.5 mm इन मेल्स. नंतर फिमेल कसे असतात तर विंगलेस असतात यामध्ये. त्यानंतर व्हाईट टू लाईट ब्राऊन इन कलर असतात. ब्राऊन लेग्स आणि अँटेने प्रेझेंट असतं. तर ॲडल्ट फिमेलची बॉडी कशी असते तर व्हाईट वॅक्सने कोटेड असते आणि फेंट ग्रे स्ट्रिप हे कॅरेक्टरिस्टिक ते बिअर करतात आणि डॉर्सल साईडला. देन शॉर्ट वॅक्सी फिलामेंट कॅन बी सीन अराउंड दी मार्जिन्स ऑफ दिअर ओवर बॉडी विथ स्लाईटली लॉंगर पेअर ऑफ फिलामेंट प्रेझेंट ॲट द रिअर एंड ऑफ द बॉडी. देन फिमेल मिलीबग्स कशा असतात तर विंगलेस असतात पाहिले आपण. देअरफॉर मस्ट बी ट्रान्सपोर्टेड टू सबसिक्वेंट होस्ट प्लांट अल्दो दे आर एबल टू क्रॉल फॉर शॉर्ट डिस्टन्सेस. तर ते ट्रान्सपोर्ट केले पाहिजेत का तर ते फक्त शॉर्ट डिस्टन्स ते क्रॉल करू शकतात. सो द इमॅच्युअर कॅन बी ब्लोन बाय वाइंड अँड फिमेल्स कॅन लिव्ह अप टू 29 days अप डिपेंडिंग ऑन होस्ट प्लांट. देन मेल्स कसे असतात तर फिमेलमध्ये फिमेलसारखेच कलर असतो त्यांचा अँड हॅव टू लॉंग बॅकवर्ड प्रोजेक्टिंग व्हाईट वॅक्स थ्रेड्स त्यामध्ये असतात. त्यानंतर मिलीबगमध्ये नेचर ऑफ डॅमेज बघा. तर मिलीबग इज स्पोरॉडिक पेस्ट आहे सिट्रसची आणि ऑकरिंग प्रायमरीली इन ऑल्डर वेल शेप्ड ग्रूव्स प्लांटेड ऑन हेवी सॉइल. त्यानंतर दे विल फीड ऑन रूट बार्क फॉलेज अँड फ्रूट. सिट्रस मिलीबग इंजेक्ट टॉक्सिक सॅल्विया व्हाईल एक्स्ट्रॅक्टिंग प्लांट्स आर रिझल्टिंग इन डिफॉलेशन. तर काय करतात, टॉक्सिक सॅल्विया ते इंजेक्ट करतात आणि त्यामुळं काय होतं की जो प्लांट सॅप आहे प्लांट सॅप तो एक्स्ट्रॅक्ट होतो आणि डिफॉलेशन होतं प्लांटचं. त्यानंतर फ्रूट डिस्कलरेशन होतं, फ्रूट स्प्लिटिंग होते, त्यानंतर फ्रूट ड्रॉप होतो. अँड मिलीबग युजली गॅदर इन लार्ज नंबर अँड कॉजिंग प्रीमॅच्युअर लीफ ड्रॉप अँड ट्विग डायबॅक विन दे फीड. अँड लाईक सायलिड्स दे सिक्रेट हनी ड्यू अँड अट्रॅक्ट अ ब्लॅक सुटी माउथ. ठीक आहे, तर मिलीबगमध्ये मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस बघा. पहिलं कल्चरल कंट्रोल, त्यामध्ये प्रून अफेक्टेड शूट ड्युरिंग विंटर. तर विंटरमध्ये जे अफेक्टेड शूट आहेत त्याची प्रूनिंग केली पाहिजे. डेस्ट्रॉय अँटीकॉलनीज डेस्ट्रॉय केल्या पाहिजेत. ग्रो अट्रॅक्टेड प्लांट्स टू अट्रॅक्ट डिफेंडर म्हणजे बॅचलर्स बटन किंवा कॉर्न फ्लॉवर, सिनॅटोर अकायनस, कोरिअँडर अट्रॅक्ट वास्क. त्यानंतर मेकॅनिकल कंट्रोल काय, कलेक्ट अँड डेस्ट्रॉय डॅमेज लिव्ज ट्विग्स अँड स्टीम्स. त्यानंतर यूज स्टिकी बॅरियर ट्रंकवर. त्यानंतर बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये पॅरासिटाइड कुठले लेप्टोमास्टिक्स किंवा डॅक्टिलोपी फॉर नेम पॅन ॲडल्ट. प्रिडेटर फील्ड रिलीज ऑफ ऑस्ट्रेलियन लेडी बर्ड बिटल कुठली तर क्रिप्टोलेमस मॉन्ट्राइझी. तर हे मिलीबगसाठी हे लक्षात ठेवा बरं का, खूप इम्पॉर्टंट आहे. प्रिडेटर इम्पॉर्टंट प्रिडेटर आहे क्रिप्टोलेमस मॉन्ट्राइझरी, गेल्या टेस्टमध्ये पण आलं होतं.
ऍट द रेट 10 बीटल्स पर ट्री. तर याला कॉमन नेम आहे तर ऑस्ट्रेलियन लेडीबर्ड बीटल अँड क्रायसोपरला अँड कॉक्सिनेलड्स. तर एक व्हिडिओमध्ये सुद्धा आपण हे पाहिलेलं आहे क्रिप्टोलेमस मॉन्ट्रीजरी. ठीक आहे. त्यानंतर केमिकल कंट्रोल, यूज फिश ऑइल रोजिन सोप 25 ग्रॅम पर लिटर, डेनमिथाइल डेमेटॉन स्प्रे करू शकतो किंवा डायमिथोएट किंवा कॉन्फिडर स्प्रे करू शकतो. सो दिस इज अबाउट द मिलीबग. मिलीबगमध्ये मेन प्रिडेटर लक्षात ठेवा अँड ठीक आहे प्रिडेटर. त्यानंतर सायंटिफिक नेम प्लॅनोकोकस सिट्री, फॅमिली सिडोकॉक्सिडे आणि ऑर्डर जे आहे ते हेमिप्टेरा. ठीक आहे.